नमस्कार लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनल मध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडीओमध्ये काही महत्वाच्या नोट्स पाहणार आहोत म्हणजे इंडेसिंग अँड अपस्ट्राइटिंग सर्व्हिस त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट अँड कन्व्हर्शन अँड अॅक्ट कोणकोणते आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत अशा महत्वाच्या नोट्स पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा चला व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट काय पाहिलं तर आपण इंडेसिंग अँड अप्स्ट्रॅक्टिंग सर्व्हिस त्यातलं फर्स्ट आहे केमिकल अब्स्ट्रॅक्ट अमेरिकन केमिकल सोसायटी एकोनीसेंत केमिकल अब्स्ट्रैक्ट अमेरिकन केमिकल सोसायटी एकोनीसेंत बायोलॉजिकल अब्स्ट्रैक्ट थॉम्सन रूटर्स एक सवीस बायोलॉजिकल अब्स्ट्रैक्ट थॉम्सन रूटर्स एकोनीसेंव्वीस लैब्ररी एंड इन्फॉर्मेसन साइंस अब्स्ट्रैक्ट लैब्ररी अोसिएशन लिसा लैब्ररी अोसिएशन लंडन प्रोवाइड एजेंसी को लैब्ररी अोसिएशन लंडन एकोनीसें पन्नास इंडियन सायंस अब्सट्रैक्ट इन्स्डॉक एकोणीसशे पासष्ट नाऊनिस्केअर म्हणजे आता इन्स्डॉकचा कारभार कोणाकडे आहे प्रोवाइड कोण करत आहे निस्केअर करत आहे इन्स्डॉकची स्थापना एकोणीसशे पासष्ट इंडियन लायब्ररी सायन्स अप्स ट्रॅक लीक कोलकत्ता एकोणीसशे सदुसष्ट मेडलाइन एन एल एम यू एस दोन हजार चार स्कोपस एल्जेवियर दोन हजार चार गुगल स्कॉलर दोन हजार चार आणि इंडियन सायटेशन इंडेक्स आय सी आय द नॉलेज फाऊंडेशन दोन हजार नऊ आज इथे आपण आता काय पाहिले इंडेक्सिंग अँड अब्स्ट्रॅक्टिंग सर्व्हिस कोणकोणते आहेत आणि त्याची प्रोवाईड एजन्सी कोणती आहे आणि इस्टॅब्लिश इयर त्यामध्ये आपण केमिकल अब्स्ट्रॅक अमेरिकन केमिकल सोसायटी एकोणीसशे सात बायोलॉजिकल अबस्ट्रॅक थॉम्सन रूटर्स एकोणीसशे सव्वीस लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ऑफस्ट्रॅक लायब्ररी असोसिएशन लिसा लायब्ररी असोसिएशन लंडन प्रोव्हाइड एजन्सी एकोणीसशे पन्नास इंडियन सायन्स ऑफस्ट्रॅक इन्स्डॉक एकोणीसशे पासष्ट इंडियन लायब्ररी सायन्स ऑफस्ट्रॅक इयासलीग एकोणीसशे सदुसष्ट मेड लाईन यलयनियम दोन हजार चार स्कोपस एल्जेवियर दोन हजार चार गुगल स्वॉक्स गुगल स्कॉलर दोन हजार चार इंडियन साइटेशन इंडेक्स द नॉलेज फाउंडेशन दोन हजार नऊ आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट एंड कन्वर्शन अँड ऍक्ट हे पाहणार आहोत आता आपण त्यातलं बघा बन कन्व्हेन्शन अठराशे शहाऐंशी अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला स्थापना वर्षानुसार लावण्यासाठी हे विचारलं जातं त्याच्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित बन कन्व्हेन्शन अठराशे शहाऐंशी युनिव्हर्सल कॉपीराईट कन्व्हेन्शन एकोणीसशे बावन्न पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अठराशे त्र्याऐंशी बी ए सी ब्युरोटिक एरिया कन्व्हेन्शन एकोणीसशे दहा द ट्रेट अँड मशीन मार्क ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न द पेटंट ऍक्ट एकोणीशे सत्तर कम्युनिकेशन बिल इंडिया दोन हजार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट इंडिया दोन हजार फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट इंडिया दोन हजार दोन द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट इंडिया दोन हजार पाच आणि जम्मू अँड कॅश जम्मू अँड कश्मीर काश्मीर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट इंडिया दोन हजार नऊ अतिशय महत्त्वाची आणि आय एम पी माहिती आहे कारण यावर एक तरी क्वेश्चन विचारला जातो सेट आणि नेट या दोन्ही एक्झामला हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा नाही तर हा व्हिडिओ सारखं सारखं पाहून हे पाठ करून घ्या चला सेकंड थर्ड पाहूया आता आपण दोन पार्ट्स पाहणार आहोत एक स्टॅटिस्टिकल बिब्लोमॅट्रिक्स लॉ आणि इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेव्हिअर मॉडल बिब्लोमॅट्रिक्स लॉ स्टॅटिस्टिकल बिब्लोग्राफी ह्यूम डेव्हलप बाय ह्यूम इयर एकोणीसशे तेवीस लिब्रामॅट्री एस आर रंगनाथन एकोणीसशे अठ्ठेचाळीस बिब्लोमॅट्रिक्स ॲलन पिचड एकोणीसशे एकोणसत्तर बिब्लोमॅट्रिक्स ॲलन पिचड एकोणीसशे एकोणसत्तर त्याच्यानंतर झीप लॉ जीपचा लॉ म्हणजेच काय आहे जीपचा कायदा आहे तो यांनी इथं दिलेला आहे एकोणीसशे पस्तीस पण हे चुकीचं आहे मी नेटवर काढलं तर ते एकोणीसशे एकोणपन्नास आहे जीपचा लॉ लोटकाज लॉ एकोणीसशे सव्वीस लोटकाज लॉ एकोणीसशे सव्वीस आणि ब्रँडफर लॉप स्कॅटरिंग एकोणीसशे चौतीस नंतर पुढे इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर मॉडल इन्फॉर्मेशन सर्च प्रोसेस मॉडल कुलथाऊ सिक्स मॉडल आहेत त्यांचे कुलथाऊचे एकोणीसशे त्र्याण्णवचं आहे बिहेवियर फ्रेमवर्क इलिस मॉडल एकोणीसशे चौऱ्याण्णव मॉडल ऑफ इन्फॉर्मेशन बिहेवियर विल्सन एकोणीसशे शहाण्णव आणि एपिडाईक मॉडल ऑफ इन्फॉर्मेशन सिकिंग बिहेवियर बॅकलिन एकोणीसशे एकोणनव्वद अशा प्रकारची अतिशय इम्पॉर्टंट माहिती आणि अतिशय इम्पॉर्टंट नोट्स मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कारण आता नेट एक्झाम जवळ आलेले आहे नेट एक्झामच्या दृष्टीने कमी वेळात जास्त अभ्यास करण्याची सर्वात चांगली ट्रिक्स आहे चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद